सत्ता संघर्षाच्या नाट्यमय घडामोडींनंतर गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. या बैठकीला आमदार आदित्य ठाकरे, त्यांचे मावस भाऊ युवासेनेचे वरुण सरदेसाई देखील उपस्थित होते. त्यामुळे सध्या त्यांचे फोटो व्हायरल होत असून वरुण सरदेसाई यांची उपस्थिती शासकीय बैठकीला कशी होते असा सवाल उपस्थित केला जातोय. देश विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सियाम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेवल ॲक्वेरियम उभे करण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल, MTDC चे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर आदी अधिकारी उपस्थित होते. मात्र या बैठकीला वरुण सरदेसाई यांची उपस्थिती असल्याचं फोटोत दिसून येत आहे. वरुण सरदेसाई हे युवासेनेचे सरचिटणीस आणि आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. मनसेचे संदीप देशपांडे यांनी हा फोटो ट्विट केलाय. सचिव स्तरावरील बैठकीला कोणत्याही शासकीय पदावर नसताना वरुण सरदेसाई यांनी उपस्थिती लावणे हा वादाचा मुद्दा आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.